Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, तुम्ही पाहता एसएम नेटवर्क प्रस्तुत इंद्रगती न्यूज टाइम। पाहुया आजच्या ठळक घडामोडी। आमचे प्रतिनिधी कृष्णात करपे सर। शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं धरण आंदोलन। इचलकरंजी शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं धरण आंदोलन करण्यात आली। केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारनं शेतकरी आणि कामगार विरोधी काळे कायदे करून गोर गरीब जनतेचं जगणं मुश्किल करून सोडलं आहे। याच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज राज्यभर धरण आंदोलन करण्यात आली। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीनं नगरसेवक व शहराध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक शशांक बावचकर, राहुल खंजिरे यांच्या नेतृत्वाखाली आज धरणे आंदोलन करण्यात आली। यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मोदी सरकार हटाव अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, मुन्ना खलीफा, रामभाऊ हवळ, प्रल्हाद रावळ, वेदिका कांबळे, नीना बेडगे, विद्या भोपळे, सुधाकर डाके, तसेच युवराज सिंगाडे, प्रवीण फगरे, शिवाजी चव्हाण, किशोर जोशी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी कृष्णात करपे सर सपाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। एक शोध सत्यासाठी। मोदींनी शेतकऱ्यांच्यावर जे लागलेले काळे कायदे ते रद्द करण्यासाठी आज इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीनं आम्ही सर्वजण उपोषणाला बसले। आता आपण पाहतोय नरेंद्र मोदी जे शेतकऱ्यांच्या बाजूने नाहीये, जे अदानी अंबानी यांच्यासारखे जे मोठे धनाढ्य व्यापारी आहेत यांना धान्य गोळा करण्यासाठी फक्त त्यांनी ह्यांच्यासाठीच हे कायदे केलेले आहेत आणि हे कायदे रद्द पण करत नाहीत। आणि हे जर त्यांनी केले तर त्या शेतकऱ्याला त्याच्या न्यायालयात सुद्धा दाद मागता येणार नाही असे हे कायदे। तसेच आता बघतोय आपण पेट्रोल दरवाढी सुद्धा संदर्भात तसंच आहे। ज्यावेळी मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळी 108 रुपये डॉलर पेट्रोलचा दर असताना ₹67 ते ₹68 पेट्रोल मिळत होतं, परंतु आता ₹63 डॉलर असताना सुद्धा आपल्याला ₹100 तेल आपण आता घ्यायला आलोय। आपण तशाच प्रकारे पेट्रोल गॅस दरवाढी संदर्भात तसंच आहे। केंद्र सरकारनं सांगितलंय की प्रत्येकाने गॅस सबसिडीसाठी तुम्ही बँकेत खाती उघडा। सर्वसामान्य गरीब लोकांनी सुद्धा बँकेत खाती उघडली, परंतु शासनानं 1-2 महिने सबसिडी दिली, त्यानंतर सबसिडी द्यायचंच बंद केलं नाही। विनाकारण सर्वसामान्य लोकांचे पैसे बँकेत खात्यात पडून पडलेले ही सर्व गोष्टी पण आपण पाहत आहे। त्याचबरोबर पेट्रोल गॅस दरवाढ झाले, आता आपण बँकेतनं साधं ATM मधनं पैसे काढायचं म्हटलं तरी त्याला चार्ज लागत आहे। ह्या सर्व गोष्टी बघायचं घेतलं तर मोदी सरकार सर्व शेतकऱ्यांना व गोरगरीब जनतेला लुटणारं सरकार आहे असं आम्ही मानतो। आणि हे जर त्यांनी शेतकऱ्यांचे काळे कायदे केले ते मागे घेतले नाहीत तर आम्ही काँग्रेसच्या मार्फत रस्त्यावरची लढाई करू, एवढंच मी सांगू इच्छितो।